सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांचे मार्फत केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या ऑफिस मेमोच्या धर्तीवर राज्यात देखील महागाई भत्त्याचा दर 3% वाढविण्यात आला आहे. शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या GRचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार, वाढीव महागाई भत्ता दर कधीपासून लागू होणार, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि उपयुक्त वाटल्यास इतरांसोबत नक्की शेअर करा. नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियममध्ये स्वागत. सर्वप्रथम केंद्र सरकार वित्त मंत्रालयाचा मेमो काय आहे ते पाहू. द प्रेसिडेंट इज प्लीज टू डिसाइड दॅट द डिअरनेस अलाउन्स पेबल टू सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज शॅल बी एनहॅन्स्ड फ्रॉम द एक्झिस्टिंग रेट ऑफ 31% टू 34% ऑफ द बेसिक पे विथ इफेक्ट फ्रॉम 1 January 2022. तर यामध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता हा बेसिक पेच्या 31% 34% इतका करण्यात आला असून तो दिनांक 1 January 2022 पासून लागू असेल असे नमूद केलेले आहे. मित्रांनो, याच धर्तीवर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने देखील GR निर्गमित केलेलं आहे, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ज्यानुसार केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक 31/3/2022 कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1/1/2022 पासून लागू करण्यात आलेला 3% वाढीव दराने महागाई भत्ता डिअरनेस अलाउन्स व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दिनांक 1/1/2022 पासून 34% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील. तर मित्रांनो, राज्यात महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना आता महागाई भत्ता दिनांक 1/1/2022 पासून 34% इतका वाढवण्यात आला आहे. उपयुक्त माहितीचा हा व्हिडिओ आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत अवश्य शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरिता चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.